श्री साई श्रद्धा सेवा मंडळ यांच्या वतीने खारेगाव परिसरामध्ये श्री साई भंडारा व सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलं होतं. रामनवमी उत्सवानिमित्त खारेगाव ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा मंडळाला यंदाचे 31 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा उपक्रम येथे राबवण्यात आला. श्री साई चैत्राचे अखंड पारायण, त्याचबरोबर सत्यनारायण महापूजा, भंडारा महाप्रसाद यांसारखे विविध उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. संस्थापक अध्यक्ष विनोद लासे, सल्लागार मनोज लासे, त्याचबरोबर विजया लासे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा तसेच धार्मिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. श्री साई श्रद्धा सेवा मंडळ श्री रामनवमी उत्सवानिमित्त पालखी पदयात्रेस 31 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कालचा साई सच्चरित्र पारायण, आज चक्रीपारायणाची दुपारी समाप्ती, त्यानंतर सत्यनारायणची महापूजा आणि आत्ताचा हा कार्यक्रम साई भंडारा महाप्रसाद 31 वर्ष झाल्याच्या पालखीचं 31 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा आज भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आता नुकताच एक आमचा ग्रुप, दुसरा म्हणजे आता पारसिक हिल्स प्लांटेशन ग्रुप आहे, त्याने आपल्या एक ह्याच्यात एक धाव साईंसाठी एक अशी एक योजना होती का ते स्वच्छ सुंदर हरित व प्लॅस्टिक मुक्त ठाणे ते शिर्डी महामार्गासाठी एक केलेली 22.5 तासात 5 रनर म्हणजे धावपटूंनी ह्या प्रवास पूर्ण केला आहे. 10 किलोमीटरचे एक प्रत्येकाने एक धाव साईसाठी ज्या 5 स्पर्धकांनी भाग घेतला. प्रत्येकजण 10 किलोमीटर, त्याच्याबरोबर सायकल स्वार होते, त्याच्याबरोबर बाईक स्वार होते. एक संदेश एकच द्यायचा होता, स्वच्छ सुंदर आणि भारत, स्वच्छ सुंदर हरित आणि प्लास्टिक मुक्त ठाणे ते शिर्डी महामार्गासाठी एक धाव साईंसाठी. पालखीला आज 31 वर्ष झाले, म्हणजे आता कोरोना कालामध्ये जो मार्चमधली आमची रामनवमीची पालखी होती ते अवघ्या 8 दिवस आवर असताना लॉकडाऊन झाला. त्यानंतर आम्ही डिसेंबरमध्ये काही मोजके स्पर्धक म्हणजे आमच्या पदयात्री जे फक्त 22 जणांनी सहभाग घेतलेला ह्या पालख्याच्यात, आणि आम्ही ते 4.5 दिवसात ती पदयात्रा पूर्ण केली. 2020 आणि 2021 पण आम्ही 65 जणांना फक्त गेलेलो, आणि 22 या पदयात्रा जवळ आमच्या 350-400 पदयात्री होते यावर्षी. आणि आम्ही कुठल्याही याच्यात म्हणजे कोरोना काळामध्ये दोन्ही वर्ष आम्ही दोन्ही वेळेस पालखीला म्हणजे आम्ही खंड न पडता आमची पदयात्रा पूर्ण केली. साईबाबांचा मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी, श्रद्धा ठेवा सबरी ठेवा आणि तुम्हाला फळ मिळणार.